शिवसेना एकत्र निवडणूक खासदारकीची लढवलेली होती. तुम्ही अनेकदा म्हटले की एकत्र आले पाहिजे. आता देखील तुम्हाला असं वाटतं उद्धव साहेबांशी तुम्ही त्याबद्दल काही चर्चा करून भाजप सोबत खासदारांनी किंवा आता सगळ्यांनी आलं पाहिजे? आता परत उद्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सर्व खासदारांची बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये काय ठरलं ते दिल्लीत काही खासदारांची बैठक झाल्याची देखील चर्चा आहे. तुम्हाला काही माहिती आहे का? माझं काय मीटिंगला मी माहीतच नाही. मी इकडं आहे उद्याच्या मीटिंगला. उद्धव साहेबांच्या मीटिंगला पक्षाने आदेश दिलेला आहे. उद्या मातोश्रीवरती मीटिंग आहे. मात्र उद्या आज जर तुम्ही बघितलं तर इथे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये एकही शिवसेनेचा आमदार नसताना तुम्ही खासदार झाले आणि भाजप सेनेच्या जी युती होती त्यातून तुम्ही खासदार झाले होते. आता पुन्हा एकदा तुम्हाला असं वाटत नाही की भाजप सोबत जायला हवं? तुम्ही पक्ष शिवसेनेचे तसं बोला. या ठिकाणी सर्व खासदारांनी उद्धव साहेबांना त्या संदर्भात पक्षाच्या बैठकीमध्ये काय बोलायचं ते आम्ही बोललो. ऐकून इथं बोलण्याचा विषय नाही. साहेब असं वाटत नाही का की जर केंद्रात जसं राज्यात झालं तर केंद्रातही भाजप बरोबर जर युती झाली तर काम करणं सोपं जाईल, लोकांना न्याय देणं सोपं जाईल? निलंडेचा तुमचा मुख्य प्रश्न आहे. आता निलंडेचा विषय संपला. आता घाट माथ्याचं पाणी अडवण्याचा विषय. आता निलंडेचं सरकार आहे, तो कर्ज घेण्याला पात्र आहे. कुणी अडू शकत नाही त्याला. ऐकायला त्याला फक्त 8 वर्षाच्या 10 महिन्यात येतं का 9 महिन्यात येतं तो विषय. तो विषय खासदार म्हणून आणि सर्वांनी विषय प्रेमाने बाबांचा खरा वापर आम्ही तिथं केलेला. केंद्रात भाजप बरोबर युती झाली तर लोकांना न्याय देणं सोपं जाईल असं वाटतंय का? माझं मत आहे आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली, त्यामुळे आम्हाला सर्वांनी. माझा एक परत दुसरा प्रश्न आहे, भाजप सेनेचा उमेदवारी जरी होतो तरी मला इतर लोकांनी पण मतं दिलेले आहेत, विसरून चालणार नाही. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने मी 2 लाख मतांनी आलो होतो. परत तुम्ही बोलणार खासदार साहेब खोटं बोलतात. 1,99,942 मताने आले. 17 मतं कमी आहे. 87 मतं. त्यामुळे असं बोलू नका की परत खासदार खोटे बोलले. 2 लाख मतांनी कुठे निवडून आले? तू मला 17 मतं कमी होते 2 लाखाला.